ठाकरेंच्या मशाल चिन्हाचा वाद कोर्टात सुरू असताना आता शिंदेंच्या पक्षाचं ढाल तलवार हे चिन्ह आहे त्यावरूनही वाद निर्माण झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह मिळालंय. मात्र या चिन्हावर स्थानिक शीख समाजातर्फे आक्षेप घेण्यात आलाय. सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजित सिंग कामठेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ते नाकारलं. याचप्रमाणे ढाल तलवार हे देखील खालसा पंथाचं धार्मिक प्रतीक आहे, त्यामुळे ढाल तलवार चिन्ह राजकीय पक्षाला देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे मशालीनंतर आता ढाल तलवार हे निवडणूक चिन्हही वादात अडकण्याची शक्यता आहे. गुरु गोविंद सिंगजी महाराजांनी खालसा पंथ स्थापनेच्या वेळेस खालसा पंथाला ढाल तलवार हे चिन्ह दिलेलं आहे आणि त्या कृपान म्हणून त्यांची पूजा आमच्या पाचही तख्तावर ढाल तलवारची पूजा होत असते. त्याच्यामुळं त्रिशूळला जसं बाजू सारण्यात आलं धार्मिक निशाण म्हणून, तसं धार्मिक चिन्ह म्हणून ढाल तलवार यांनाही निवडणूक आयोगाने आपल्या चिन्हांच्या यादीतून बाजू करावं. छत्रपतींचा विचार म्हणजे